चल उन्हात चमचम झपाक चमचम तळ्यातला चुया बघरा नाटक बिल झपाक झिलमिल झऱ्यात खेळूया. बेरीज वजाबाकी हा अतिशय वेगळा सब्जेक्ट म्हणजे लहान मुलांच्या बाबतीतला सब्जेक्ट आहे. लहान मुलांच्या बाबतीतले चित्रपट आपण खूप बघितलेत, पण या फिल्मची जी टॅगलाईन आहे की मुलांनी पालकांना दाखवावा असा चित्रपट, कारण मला असं वाटतं की पालकांना सुद्धा समृद्ध होणं फार गरजेचं आहे. पाल्याच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि त्यांना नेमकं काय हवं आहे ह्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे, कारण जसं मुलं वाढत असतात घडत असतात तसं मुलांबरोबर पालकही वाढत असतात आणि घडत असतात. त्यांनाही असं काही वरदान दिल्यासारखं तुम्ही आता पालक झालात असं नसतं, ते त्यांनाही खूप गोष्टींना टास देत आताची जनरेशन कशी आहे आणि मग आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्याच्यातून मुलांना प्रोटेक्ट पण करायचं आहे, त्यांना संस्कार पण द्यायचे आहेत, आणि तरीसुद्धा आपलं मूल हे आताच्या रेसमध्ये पुढेही असलं पाहिजे असं असंख्य गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात. सो मला असं वाटतं की या रेसमध्ये आपण जगणं कुठेतरी विसरून जातो. या चित्रपटामध्ये जी शाळा दाखवली आहे ती शाळा मध्यवर्ती आहे, त्या शाळेमधले ते विद्यार्थी आहेत आणि त्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे. मुळामध्ये मुलांमध्ये नुसतं ॲकॅडमिकली शिकवलं जावं असा न मानणारा मी एक शिक्षक आहे की तो एक झाला मुलांचा अभ्यासक्रमाचा भाग, पण त्यांची आवड निवड त्यांच्यातले असलेले काही चांगले गुण आहेत तर त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, कसं त्यांना इन्हान्स करता येईल, कसं त्यांचं ते सगळं जे लाईफ आहे त्याला आधार देता येईल अशा पद्धतीची रचना करू पाहणारा हा शिक्षक आहे. आणि त्याच्यावर त्याचे आधीचे जे गुरु आहेत जे मोहन जोशी काम करतात चिपळूणकर सर म्हणून, तर त्याचं इम्प्रेशन आहे आणि त्या इम्प्रेशनखाली हा सगळं ते करू पाहतो आहे. म्हटलं तर आमचे तसे कॅमिओ रोल आहेत, कमी रोल आहेत, पण त्या कथेची खूप गरज होती आणि कथेला जोडून ती कशी मोठी होऊन लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी हे आमचे कॅरेक्टर्स खूप महत्त्वाचे ठरतात. खरा आनंद कशामध्ये दडलेला आहे हे आत्ता शोधण्याची अतिशय गरज आहे. आणि मुलांवरती आपण आईवडील जे काही लादत असतात किंवा नकळतपणे त्यांच्यावरती लादलं जातं, म्हणजे आईवडिलांच्या वागणुकीमधनं, त्याच्यानंतर त्यांचं जे शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमधनं त्यांच्या नकळतपणे त्यांच्या मुलांवरती जे काही लादलं जातं, तर आणि त्याच्या पद्धत त्यामुळे त्यांचा स्वभाव जो काही बदलत असतो आणि मग त्यांचा खरा आनंद त्यांचं निरागसपण हे सर्व आपण ती मुलं हरवून बसतात आणि मोठी माणसं जी असतात ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये हे त्यांचा खरा आनंद जो आहे तो हरवून बसलेले हे या चित्रपटाद्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांबरोबरचा प्रत्येक क्षण जगणं आणि त्यांच्याबरोबरीनं वाढणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याची एक छान काय म्हणतात ना गोष्ट आहे, ही छान एक संदेश देऊन जातो हा चित्रपट आणि हा प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक मुलांना रिलेट होईल असा चित्रपट आहे. नमस्कार, माझं नाव सोहम राहुल महाजन. मी बेरीज वजाबाकीमध्ये गोपी कॅरेक्टर केले, अत्यंत फनी फुल ऑफ लाईफ आणि फुडी असं कॅरेक्टर आहे. नमस्कार, मी सर्व कुलकर्णी. मी या चित्रपटामध्ये चिनू ही भूमिका साकारली आहे. चिनू हा एक खूप जास्त कन्फ्युज मुलगा आहे आणि तो एक त्याच्या वेगळ्या विश्वात असतो. त्याच्या वडिलांनी श्रीमंतीचा आव आणण्यासाठी खूप लोन्स घेऊन ठेवलेत आणि आता ते त्यांना फेडता येत नाहीत आणि या सगळ्या घरच्या तणावाचा परिणाम चिनूवर झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या बिहेवियरमध्ये असे रिफ्लेक्शन्स तुम्हाला दिसत आहेत. हाय, माझं नाव जाई रहाळकर आहे आणि बेरीज वजाबाकी मूवीमध्ये मी दीपाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे. बेसिकली दीपा ही अशी मुलगी आहे जिला युनिटी ह्या शब्दाला ती खूप महत्त्व देते. एकी हे तिला खूप पटतं कारण एकीमुळे बरेच चांगले चेंजेस घडतात. सो तिचा मोटोच तो आहे आणि ती एका ज्या शाळेमध्ये शिकते त्या शाळेचा मोटो पण एकी हाच आहे. तर ही खूप मस्त शाळा आहे, वेगळी शाळा आहे, ती तुम्हाला नक्की बेरीज वजाबाकी मध्ये बघायला मिळेल. हाय, माझं नाव आहे यश भालेराव आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे नीरज. तर नीरजला जास्त करून पॅरेंट्सकडून खूप प्रेशर असतं की फर्स्ट यायचं प्रत्येक एक्झाममध्ये आणि नाही आला तर ते त्याला पनिशमेंट देत असतात. तर त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते माझ्या कॅरेक्टरमध्ये दिसून आलेलं आहे या फिल्ममध्ये. नमस्कार, मी नील बक्षी. बेरीज वजाबाकी या चित्रपटात मी रोहितचं कॅरेक्टर प्ले केलं आहे. तर हा कॅरेक्टर जरा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. ह्याचे रिलेशन्स आईवांपेक्षा चांगले आहेत, पण ह्याच्या आयुष्यातली जी बेरीज वजाबाकी आहे ते तुम्हाला जर तुम्ही ट्रेलर बघितलं असेल तर तुम्हाला एक शाळेबद्दल मेन्शन होतं असं दिसेल. तर रोहित या शाळेचा विद्यार्थी आहे, आता तो या शाळेला त्याच्या या सगळ्या मित्रांबरोबर वाचू शकेल का
हेच बेरीज वजाबाकीची स्टोरी आहे. नमस्कार, माझं नाव आर्य सुहास काकडे. मी या बेरीज वजाबाकी चित्रपटात रॉकीची भूमिका प्ले करतोय. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल तसं सांगायचं झालं तर रॉकी हा हेवी श्रीमंत घरातला मुलगा असतो. त्याच्याकडनं त्याच्या आईबाबांची खूप हाय एक्सपेक्टेशन्स असतात आणि रॉकीला कुठेतरी त्याचं प्रेशर असतं आणि त्याच्यावर हे सुद्धा प्रेशर असतं की तू जिंकायचंच आहे, काही झालं तरी तुला जिंकायचं आहे आणि तू जिंकला नाहीस तर तुला शाळेतनं काढून टाकतील किंवा घरातनं काढून टाकतील. हाय, माझं नाव आहे अमेय परदेशी आणि मी या पिक्चरमध्ये तनू नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे. हे कॅरेक्टर एकदम बिनधास्त आहे आणि प्राणीप्रेमी आहे मुळात. तर तुम्ही स्वतःला नक्कीच बघाल या कॅरेक्टरमध्ये अशी अपेक्षा आहे, आशा आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की या फिल्ममध्ये बरेच दिग्गज कलाकार आहेत, जसं मोहन जोशी सर आहेत, नंदू माधव सर आहेत, प्रवीण तरडे सर, उपेंद्र लिमये सर, देविका मॅम, अशी एक खूप मोठी स्टारकास्ट आहे. आणि यांच्यासोबत आमचं एक या सगळ्यांसोबतच 2 दिवसाचं साधारण शेड्यूल होतं पुण्यामध्ये. आणि तेव्हा नाही का हे सगळेच कलाकार असायचे आणि त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना आम्हाला खूप मज्जा आली. थोडं बॅक ऑफ द माइंड एक प्रेशर सुद्धा होतं पण नंतर हळूहळू त्यांच्यासोबत काम करताना ती भीती आमची गेली आणि आम्हाला काम करताना त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. लहान मुलांबरोबर काम करणं मोठं चॅलेंजिंग असतं कारण ते अप टू डेट असतात, ते शिस्तीचे असतात. रिहर्सल झाल्यानंतर ठरल्यानंतर वाक्य, स्वर, तुमचा लूक किंवा तुमचं गेस्चर हे सगळं ठरल्याप्रमाणे ते करत असतात. आम्ही थोडेसे यूज टू झालेलं असतो त्या सगळ्या माध्यमाला आणि मग आम्ही सहज त्याची जागा बदलतो किंवा एखादी लूक बदलतो. पण लगेच मी लहान मुलं थांबतात आणि असं नव्हतं ठरलं आपलं. मला डिरेक्टर म्हणाला होतं की तुम्ही इकडं बघितल्यानंतर मग वाक्य बोलायचं ते, तर मग आमच्या लक्षात अरे आपण ती शिस्त पाळत नाही तर ही मुलं पाळत आहेत. तर म्हणून आपल्यालाही कुठल्याही भूमिकेत काम करत असताना मोठ्या कलावंतांना वयानं त्यांना सुद्धा ते खूप उपयोगी ठरतं आणि तेही शिस्तबद्ध लहान मुलांबरोबर वागावं लागतं आणि त्याच्या पद्धतीने काम करावं लागतं. माझ्या चित्रपटामध्ये एवढी कथा ही पक्की बसलेली होती की मला माहिती होतं की याच्यामध्ये आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजे ते त्या पद्धतीनेच यायला पाहिजे, तर ती चांगल्या पद्धतीने मी मांडू शकेल. म्हणून ज्यावेळेला मी मुलांचं कास्टिंग केलं त्यावेळेला मी मुलं अशी निवडली गेली की माझ्या कॅरेक्टरला ती बरोबर सुटेबल होतील. आणि मग त्यांचं आम्ही वर्कशॉप घेतलं आणि मुलांनी अतिशय सुंदर काम केलं, म्हणजे मला जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्याही कितीतरी पटीने छान काम केलेलं आहे, जे तुम्हाला नक्की दिसेल. हा चित्रपट रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर, तुम्ही हा चित्रपट नक्की बघा कारण प्रत्येक पालकाच्या मनातलं आणि मुलांच्या मनातलं नेमकं काय चाललं आहे आणि कसं घडतं आहे आजूबाजूला हे डोळसपणे बघण्याची वेळ आलेली आहे आणि ती दाखवण्याचं काम हा चित्रपट करतोय. हा चित्रपट प्रत्येक मुलांना आपल्या आई वडिलांना दाखवावा यातच मला वाटतं की चित्रपट काय सांगू इच्छितोय हे तुम्हाला कळेल. 13 डिसेंबरला बघा बेरीज वजाबाकी. मला वाटतं आयुष्यातला बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे आपल्या आणि मुलांच्या, आणि तोच आपण हरवून बसलो आहे.